नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कितीही भयंकर ॲसिडिटी असो किंवा तुम्हाला पोटफुगीचा त्रास होत असो, तर या त्रासासाठी तुम्ही फक्त हे एकदा पेय घेऊन बघा. हे पेय घेतल्यामुळे तुमची भयंकरची भयंकर ही ॲसिडिटी असेल तर ती जाण्यास मदत होणार आहे. पोटफुगीची त्रास असेल तर तोही जाण्यास मदत होणार आहे. या पेयाच्या सेवनामुळे तुमच्या शरीराची पाचनशक्ती सुधारणार आहे, पोट साफ होण्यासही मदत होणार आहे. तर मित्रांनो, हे पेय तुम्ही नक्कीच एकदा घेऊन बघा. हे घेतल्यामुळे तुमची पचनशक्ती तर वाढणारच आहे, शिवाय तुमची भयंकर ॲसिडिटीही जाण्यास मदत होणार आहे. अनेकांना पोटफुगीची समस्या निर्माण होत असते, ॲसिडिटीचा त्रास होत असतो. आपल्यासमोर जर चमचमीत पदार्थ असतील तर ते आपल्याला खावेसे वाटतात, आपल्याला आपल्या शरीरावर कंट्रोल ठेवता येत नाही. आणि हे अगदीच खाल्लं गेल्यामुळे, जास्तीत जास्त जेवण झाल्यामुळे आपल्याला पोटफुगीचा त्रास होत असतो आणि भयंकर ॲसिडिटीचा त्रास देखील यामुळे होऊ शकतो. तर हा त्रास जावा यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक पेय शेअर करणार आहोत. हे पेय घेतल्यामुळे तुमची भयंकर ॲसिडिटी असो, पोटफुगीचा त्रास असो, तर तो हो जाण्यास मदत होणार आहे. तर मित्रांनो, नक्कीच हा उपाय तुम्ही एकदा तरी करून बघा. या उपायामुळे तुम्हाला भरपूर काही फायदा होणार आहे. तर हा उपाय कसा करायचा, यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे, याकडे आपण आता वळूयात. तर मित्रांनो, या भयंकर पोटफुगीसाठी, भयंकर ॲसिडिटीसाठी आपल्याला हे पेय तयार करण्यासाठी जिरे, लिंबाचा रस आणि काळी मीठ, यालाच आपण सेंदव नमक असं देखील म्हणतो, तर या तीन वस्तूंपासून आपल्याला हे पेय तयार करायचे आहे. हे पेय कसे तयार करावे याकडे आपण आता वळूयात. गॅसवर मी एक पातेले ठेवले, यामध्ये आपण एक ग्लास पाणी टाकून घेऊया. हे पाणी चांगले गरम होऊ द्या. पाणी चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आणि हे पाण्यामध्ये 5 ते 7 मिनिटे उकळू द्यायचे. यामुळे जिऱ्यातील जो तेल असेल, जिऱ्यातील जेही गुणधर्म असतील, तर ते पाण्यामध्ये वितळणार आहेत. छान असं पाणी गरम करून घ्यायचं, आपल्याला उकळून घ्यायचं आहे. या ठिकाणी पाणी चांगले उकळून झालेले आहे, पाण्याचा रंगही बदललेला आहे. मित्रांनो, आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि पाणी कोमट होऊ द्यायचे आहे. या ठिकाणी पाणी कोमट झालेलं आहे, आपण ते आता एका ग्लासमध्ये गाळून घेऊयात. यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे आणि सेंदव मीठ चवीपुरता. हे व्यवस्थित ढवळून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर अशा प्रकारे हे पेय आपल्याला तयार करायचे. हे पेय घेतल्यामुळे तुमचा पोटफुगीचा प्रकार जो आहे तो जाणार आहे. आणि जर तुम्हाला भयंकर ॲसिडिटी झाली असेल तर त्या ॲसिडिटीसाठी देखील हे पेय अतिशय उत्तम ठरणार आहे. हे पेय कधी घ्यायचे आणि कसे घ्यायचे, जेव्हा तुम्हाला पोट अगदी गच्च भरलेलं वाटत असेल त्यावेळेला तुम्ही जेवण झाल्यानंतर हे पेय घेऊ शकता, किंवा रात्री झोपण्यापूर्वी देखील तुम्ही हे पेय घेऊ शकता. यामुळे तुमची ॲसिडिटीची समस्या जाणार आहे, पोटफुगी जी असेल तीही जाण्यास मदत होणार आहे. म्हणजेच एकंदरीत तुमची पचनक्रिया या पेयामुळे वाढणार आहे आणि यामुळे तुम्हाला आरामही मिळणार आहे. सकाळी अगदी तुमचे पोटही साफ होण्यास या पाण्यामुळे मदत होणार आहे. तर मित्रांनो, हे पेय तुम्ही नक्कीच घेऊन बघा आणि यामुळे झालेले जे फायदे असतील तेही तुम्ही तुम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मित्रांनो, आम्ही सांगितलेला हा उपाय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.